आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवप्रतिष्ठानचे स्वयंसेवक बजावत आहेत मांगूरच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोलाची भूमिका. 22 मार्च पासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देश लॉकडाऊन केला, तेव्हापासून ते आजतागायत मांगूर येथील शिवप्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी स्वतःला झोकून देऊन मांगूरच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही मोबदल्याशिवाय अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कार्याचं कौतुक मांगूरमध्ये केलं जात आहे. महाराष्ट्राकडे जाणाऱ्या सीमेकडे मांगूर हद्दीत नाका बसवल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून कर्नाटकात कोणीही प्रवेश करू नये यासाठी शिवप्रतिष्ठानचे स्वयंसेवक 22 मार्च पासून ते आजतागायत सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कोणत्याही मोबदल्याशिवाय अखंडितपणे खडा पहारा देऊन मांगूर गावचं संरक्षण करत आहेत. यामध्ये निखिल जाधव, पोपट जळणे, प्रफुल्ल सांगवडे, सतीश खोत, प्रमोद इंग्रोळे, महेश जाधव, नितीन शेरेकर, सुरेश सांगवडे यांच्यासह स्वयंसेवक व ग्रामपंचायतीचे सदस्य मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या कार्याची मांगूर मधील ग्रामस्थांच्या कडून कौतुक केलं जात आहे. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी पिरनाळे.